बारामतीकडून आपण जेव्हा नेरा रस्त्याला लागतो तेव्हा माळेगाव बुद्रुक किंवा माळेगावचा कारखाना आपल्याला माहिती आहे शरद पवार यांची गोविंदबाग आपल्याला माहिती आहे तिथून पुढे गेल्यानंतर पंदरे नावाचं गाव येतो पंदरे ह्या गावाची दोन वैशिष्ट्य आहेत एक पहिलं की इथे अतिशय चांगला दगड मिळतो तो, तो दगड पंचक्रोशीत इतका प्रसिद्ध होता की तेव्हाचा चांदीचा रुपया त्याच्यावर वाजून पाहिल्यानंतर खणखणीतच असला पाहिजे याची खात्री होत होती म्हणून या गावाबद्दल त्यावेळेस ख्याती होती की दगड इथला काही मारलं तरी हा फुटत नाही अशा या पंदरे कारण पंधरा गावांचं एकत्र गाव झालेलं आहे ते अतिशय निसर्ग समृद्ध राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचं आणि तेथील सरस्वती शिक्षण मंडळाचे नव महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अतिशय देखण्या इमारती प्रसन्न वातावरण आणि निसर्गाने नटलेलं आहे ह्या गावात मला संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक व्याख्यानमालेनिमित्त व्याख्यानाला बोलवलं होतं वर्गात प्रवेश करताच तेथील मुले मुली विद्यार्थिनी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक अतिशय शिस्तीत बसलेले आढळले या व्याख्यानमाले ज्यांनी मला निमंत्रण केलं होतं ते तेथील प पर्यवेक्षक प्राध्यापक बी ए ढोबळे इंग्रजीचे प्राध्यापक आहेत ते होते त्यांनी आपलं प्रास्ताविक केलं त्यानंतर मग सरस्वती पूजन माझा सत्कार वगैरे सोपस्कार पार पडले त्यानंतर ते तेथील मंडळाचे सदस्य राजेंद्र कोकरे अतिशय अभ्यासू माणूस या सीओ होते एकेकाळी अतिशय चांगले ग्रस्त आहेत वाचन चांगलं आहे त्यांचं मनोगत झालं आणि त्यानंतर माझं व्याख्यान झालं गजलेवरचं माझं व्याख्यान तर नेहमीच आहे ते नेहमीप्रमाणे चांगलं झालं असं त्यांचं मत होतं आणि त्या व्याख्यानानंतर मी पुन्हा प्रवासाला निघालो होतो पण जातानाच्या दोन गोष्टी सांगायला पाहिजेत व्याख्यान झाल्यानंतर फोटो काढणे वगैरे सोपस्कार पार पडतात आणि ढोबळेंनी तिथल्या पर्यवेक्षकांनी तिथल्या प्राचार्यांनी फडतरे म्हणून प्राचार्य आहेत किंवा माझी तिथले काही शिक्षक आले होते किंवा माझी प्राचार्य तिथले आलेले होते त्यांनीसुद्धा फोटो काढले मजा आली त्या सगळ्या ह्याच्यात त्यामध्ये आर के कदम इतिहासाचे फार त्यांचाही इतिहासाचा चांगला अभ्यास आहे आणि आता त्यांनी तर आभार मानताना खूपच छान आभार मानले या सगळ्यांचे तिथे येणं हे ये साहजिक होतं पी एच डीचा मित्र पी एच डी मी आत्ता करतो तो मायावर करतो तो शरद माकरही आवर्जून आला होता पण मला दोन माणसांबद्दल खास करून आपल्याला सांगायचं आहे ती दोन माणसं म्हणजे पंधरे गावाजवळील सरपंच महेंद्र गायकवाड पांढरा शर्ट घातलेले हे आत्ता निवडणुकीला उभे आहेत तरीसुद्धा प्रचार सोडून केवळ साहित्याच्या प्रेमापोटी ते तिथे आले होते आणि जो दुसऱ्या बाजूला दिसतो आहे तो महावीर राजोळे हा माणूस तर फलटणवरून आला होता त्याला म्हटलं कसं काय म्हणे मला महेंद्र गायकवाड आणि सरांनी सांगितलं की निफाडकर येणार आहेत तर मला आवर्जून आपल्याला ऐकायचं होतं त्यामुळे हे दोघंजणं आले आणि आनंदात भर पडली पण लक्षात घ्या साहित्यासाठी खेडोपाड्यातील माणसं किती जीव टाकत किती दूर दूरवरून येतात मराठी साहित्य मरेल का याची चर्चा ए सीमध्ये बसून अनेक साहित्यिक करत असतात त्यांना हे कळावं म्हणून हा खास व्हिडिओ मी केला धन्यवाद